ऑनलाइन बातमी यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. फ्युचर सिटीजसाठी आपण पनवेल मध्ये आहोत. पनवेल हे सगळ्यात वेगाने वाढणारं शहर आहे महाराष्ट्रातलं आणि भारतातलं सुद्धा. इथे मोठा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे, रेल्वेचं टर्मिनस मोठं होत आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे येणार आहे, वेगवेगळ्या टाउनशिप्स पनवेलच्या आजूबाजूने बनत आहे आणि पनवेल शहर तसं मुळात छोटं आहे. तर हा एक नुसतं पनवेल शहराचा जरी प्रश्न घेतला तरी इथे वेगवेगळ्या समस्या पुढच्या काळात निर्माण होऊ शकतात. हे मोठं शहर झाल्यानंतर रस्ते असतील, ट्रॅफिक असेल, आरोग्य असेल, कम्युनिकेशन सिस्टीम असेल. तर पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मुळातच आम्ही या विषयांवरती कामं करतो आहोत आणि आता आमचा जो बेस तयार झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही बाहेरच्या लोकांनासुद्धा आमच्या संपर्कात या, आपण आपण एकमेकांच्या हातात हात जोडून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि एक मनुष्य समाजासाठी एक चांगलं सोल्युशन आपण देऊ शकू, तो एक छोटासा हेतू मनात धरून आम्ही ही कॉन्फरन्स केली आणि त्यासाठी निश्चितच आम्हाला यश मिळेल. जसं रमणी सर आमचे आजचे प्रमुख पाहुणे होते की ज्यांनी इंटरनेट भारतात आणलं, तर ते आणि आजचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी म्हणजे आम्ही ही दोन टोकं जी आहेत ती एकत्र जुळवण्याचा प्रयत्न करतोय. जसं रमणी सरांनी सांगितलं की आपण आत्ताचे जे सोल्युशन्स आहेत अवेलेबल ते आपण आपले आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसे वापरता येतील ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, म्हणजे अवेलेबल उत्तरांवरतीच आपण जास्त लक्ष घालतोय. त्यावेळी जसं रमेश सरांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने छोटा छोटा प्रॉब्लेम शोधून काढा आणि त्याचं सोल्युशन शोधा की ज्याच्यामुळे नक्कीच समस्या दूर व्हायला, छोट्या छोट्या लेवलवर समस्या दूर व्हायला मदत होईल. असं म्हणजे नुसतंच सरकारकडून किंवा मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्स आणि ते आल्यानंतरच आपली ग्रोथ होईल, आपली डेव्हलपमेंट होईल असं न मानता जर प्रत्येक घरामध्ये डेव्हलपमेंट झाली तर निश्चितच शहरामध्ये पण डेव्हलपमेंट होईल. जसं राकेश कुमार सरांनी सांगितलं की गार्बेज मोठी समस्या आहे, आपण प्रत्येक जण आपलं घर स्वच्छ ठेवतो तो कचरा पुढीत बांधतो आणि टाकून देतो, का महानगरपालिकेला असं सांगावं लागावं की ओला कचरा आणि सुका कचरा तुम्ही बाजूला करा, हे ज्याचं त्याला कळायला हवं. म्हणजे तंत्रज्ञानावरती भर दिलाच पाहिजे नो डाऊट, पण त्यासोबतच मनुष्याच्या विचारांमध्ये सुद्धा प्रगल्भता आली पाहिजे. नुसतंच फक्त शिवाजी प्रत्येकाला हवा आहे पण बाजूच्या घरात असं न होता जे काय करायचं आहे ते आपल्या स्वतःपासून सुरू करूया आणि म्हणजे निश्चितच आपल्याला सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा 9321997413.